नागपूर विभागीय पदवीधर उमेदवारांच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली पहिल्या तासात पुलगाव देवी येथील चंद्रशेखर आझाद कन्याशाळा येथील दोन मतदान केंद्रांवर जवळपास आठ टक्के मतदान झाले बाहेरगावी नोकरी करता जाणाऱ्या मतदात्यांनी अधिकतर मतदान सकाळीच आटपून घेतले या निवडणुकीत यावर्षी नवीन युवा मतदार जास्त असल्याने सुरुवातीपासूनच दोन्ही बूथवर कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरू आहे एकंदरीत नागपूर विभागामध्ये एकोणीस उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे तीन तारखेला मतगणना होणार आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा